नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मिक्स व्हेज कशी बनवायची ते बघणार आहोत। ही मिक्स व्हेज तुम्ही अशीच्या अशी बनवली तर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ही भाजी खाणं बंद करा, एवढी ही चवीला भारी होते। घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये ढाबा रेस्टॉरंटपेक्षा पण भारी मिक्स व्हेज आपण घरच्या घरी बनवू शकतो। तुम्हाला सेम अशी मिक्स व्हेज घरी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मिक्स व्हेज बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे। यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या, 4 ते 5 आल्याचे काप टाकायचे, 6 ते 7 काजू टाकायचे आणि 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या। ह्या मीडियम तिखट सुक्या मिरच्या आहेत। तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर याऐवजी तुम्ही 6 ते 7 वेडगी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल। हे सर्व टाकलेलं साहित्य अगदी 15 ते 20 सेकंद तेलावरती परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा। इथं मी 2 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे यामध्ये टाकलेले आहेत। कांदे आपल्याला अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत। इथे मी कांदा हलकासा परतून घेतलेला आहे। कांदा परतत असताना यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची। टाकलेली कसुरी मेथीसुद्धा अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे। नंतर यामध्ये आपल्याला मगजबी टाकायचं आहे। मगजबी टाकल्यामुळे ग्रेव्हीला बाइंडिंग येते आणि एक घट्टसरपणासुद्धा येतो। तर इथे मी जवळपास 2 चमचे एवढं मगजबी यामध्ये टाकलेलं आहे। मगजबी जवळपास मिनिटभर आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे। मगजबी परतत असताना सोबतच कांदासुद्धा हलकासा तांबूस रंगावर परतल्या जातो। कांद्याला अगदी हलकासा तांबूस रंग आलेला आहे। यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं टाकायचं। याला डेसिकेटेड कोकोनट असं सुद्धा म्हटलं जातं। सुकं खोबरंसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। टाकलेलं सर्व साहित्य तेलावरती छान परतून झालेलं आहे। यामध्ये 1.5 चमचा खड्या मसाल्याची पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे खड्या मसाल्याची पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही अख्खे खडे मसालेसुद्धा यामध्ये टाकू शकता। ही पावडर बनवताना यामध्ये लवंग, वेलची, मसाला वेलची, दालचिनी, जावेत्री, स्टारफूल मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। नंतर 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। ही मिरची पावडर तिखट नसते आणि भाजीला रंग खूप छान येतो। टाकलेल्या पावडर मसाल्यांचा कच्चा फ्लेवर निघेपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचे आहे। पावडर मसालेसुद्धा छान परतून झालेले आहेत। यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा। तर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून टाकलेले आहेत। टोमॅटो आपल्याला अगदी 15 ते 20 सेकंदच यामध्ये परतून घ्यायचे आहेत। सुरुवातीपासून टाकलेलं सर्व साहित्य हे मध्यमाचेवरती परतून घेतलेलं आहे। यामुळे सुकं खोबरं किंवा पावडर मसाले यासारखे पदार्थ जळणार नाही। टोमॅटो परतून झालेला आहे। यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास एवढं यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी आपल्याला सर्व साहित्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि इथे गॅस मी मोठा केलेला आहे। जवळपास 1/2 वाटी पाणी यामध्ये मी परत वाढवलेलं आहे आणि एकत्र केलेलं आहे। कांदा टोमॅटो पाण्यामध्ये सर्व छान डीप होणार एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती पाणी आटेपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। तर पाणी आटेपर्यंत मध्ये मध्ये आपल्याला चेकसुद्धा करायचं आहे, नाहीतर हे सर्व तळाला जळू शकते। झाकण काढून बघू तर इथे सर्व पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला एक वेळ ढवळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता इथे मिरची छान मऊ झालेली आहे, टोमॅटोसुद्धा छान मऊसूद शिजलेला आहे। हा पूर्ण मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला छान वाटून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण भाज्या तेलावरती फ्राय करून घेऊ। तर त्यासाठी पॅनमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या। तर इथे मी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घेतलेल्या आहेत। फ्लावर, वटाणे, बीन्स आणि गाजर यामध्ये घेतलेलं आहे। यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आणि मोठ्या आचेवरती हे भाज्या आपल्या तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी वटाणे भिजत घेतलेले असल्यामुळे तेलावरती फ्राय करून घेत आहे। तुम्ही फ्रोझन किंवा ताजे वटाणे किंवा मटार घेत असाल तर त्याला या स्टेजला तेलावरती फ्राय करायची गरज नाही आहे। इथे भाज्या मी 4 ते 5 मिनिट मोठ्या आचेवरती छान परतून घेतलेल्या आहेत। भाज्या तेलावरती परतून घेतल्यामुळे ह्या हलक्याशा मऊ पडतात आणि याला तेल आणि मिठाचा फ्लेवर खूप छान येतो। दुसरीकडे आपला मसालासुद्धा पूर्ण थंड झालेला आहे। याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। पाणी न टाकता याला मिक्सरला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे।
इथे मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे। गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये वाटताना पाणी सुद्धा टाकू शकता। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ, तर त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बटर टाकलेलं आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं फुलल्यानंतर 1 चमचा किंवा 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, ह्या तिखट हिरवी मिरची आहे। अगदी थोड्या वेळ मिरची तेलावरती परतून घ्यायची आहे। नंतर इथे थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे। इथे कांदा आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन किंवा तांबूस रंग येईपर्यंत नाही परतायचा, तर अगदी थोड्या वेळेस परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। आलं आणि लसूणची पेस्टसुद्धा कांद्याबरोबर आपण थोड्या वेळ परतून घेऊ। आलं आणि लसूणसुद्धा छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। तर इथे मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोलासुद्धा कांद्याबरोबर थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकू, तर 1/2 चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। ही मिरची पावडर तिखट नसते आणि यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। तर इथे तुम्हाला भाजी थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट मिरची पावडरसुद्धा टाकू शकता। 1 चमचा धने पावडर टाकायची आहे, 1/2 चमचा हिंग टाकायचं, 1 चमचा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल। नंतर 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1/2 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। 1 चमचा किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। टाकलेले सर्व सुके मसाले किंवा पावडर मसाले आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांचा कच्चा स्वाद निघून जातो। मंद आचेवरती हे पावडर मसाले मी परतून घेतलेले आहेत। यामध्ये 1 चमचा दही टाकलेला आहे। इथे माझ्याकडे असलेलं दही थोडंसं आंबट असल्यामुळे मी 1 चमचा टाकलेला आहे। तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर तुम्ही 2 चमचेसुद्धा टाकू शकता। दहीसुद्धा तेलावरती मस्त फ्राय करून झालेलं आहे। आता यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण किंवा मसाला टाकायचा आणि एकत्र करून घ्यायचा। वाटण टाकल्यानंतर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हा मसाला छान एकत्र करून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये काजू आणि मगजबी टाकल्यामुळे ग्रेव्ही तळाला चिकटून जळू शकते, त्यामुळे याला एकसारखं ढवळून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। पण मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं, नाहीतर ग्रेव्ही जळू शकते। ग्रेव्ही मी शिजवून घेतलेली आहे। शिजवल्यामुळे ग्रेव्हीचा रंगसुद्धा डार्क झालेला आहे आणि याला कडेकडेने थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे। याचाच अर्थ ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे। याला एक वेळ ढवळून घेऊ आणि यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे। टोमॅटो केचप टाकून झाल्यानंतर 1 चमचा इथे मी दुधावरची साय टाकलेली आहे। याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता आणि 1 चमचा दूधसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे। टोमॅटो केचप आणि साय ग्रेव्हीमध्ये मस्त एकजीव करून घ्यायची आहे। टोमॅटो केचप आणि साय एकत्र होत आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, यामुळे तुम्ही अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहू शकता। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये पाणी टाकताना आपल्याला अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे। एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकलं तर ग्रेव्ही खूप जास्त सैल होते। आपल्याला ग्रेव्हीमध्ये भाज्यासुद्धा शिजवून घ्यायचं आहे, तर त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी आणखी वाढवलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर तेलावरती फ्राय केलेल्या भाज्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आणि ग्रेव्हीमध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत। इथे ग्रेव्ही आपण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेली नाही आहे आणि भाज्यासुद्धा आपल्या कच्च्याच असल्यामुळे भाज्या आणि ग्रेव्ही दोन्ही एकत्र छान शिजवल्या जातात आणि यामुळे वेळसुद्धा वाचतो। सर्व भाज्या ग्रेव्हीमध्ये एकत्र करून झालेल्या आहेत। यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती भाज्या आपल्याला 90% शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या आपल्याला पूर्ण गल होईपर्यंत नाही शिजवायच्या, तर यामध्ये हलकासा क्रंच ठेवायचा आहे। भाज्या शिजत असताना ग्रेव्हीला सुद्धा छान तेल सुटते आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त शिजल्या जाते। मंद आचेवर भाज्या आणि ग्रेव्ही शिजवत असताना 2-2 मिनिटांनी याला ढवळत राहायचं। इथे मी मंद आचेवरती ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाज्या पण छान शिजल्या गेलेल्या आहेत। याला ढवळून एकजीव करून घेऊ आणि यामध्ये जवळपास 20 ते 25 ग्रॅम एवढा पनीर किसून टाकायचा आहे। पनीर किसून टाकल्यामुळे ग्रेव्हीची चव वाढते। किसलेला पनीर ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे। पनीर एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 पनीरचे तुकडे टाकायचे आहेत। तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल।
किंवा तुमच्याकडे मशरूम असेल तर तुम्ही मशरूम सुद्धा यामध्ये टाकू शकता। मशरूम आणि पनीर टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे। पनीर ग्रेव्हीमध्ये एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी एक मिनिटभर पनीर आपल्याला ग्रेव्हीबरोबर शिजवून घ्यायचं आहे। इथे मी मंद आचेवरती जवळपास मिनिटभर पनीर ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेलं आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकत्र करायची। अशा प्रकारे ढाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेलपेक्षा पण भारी मिक्स व्हेज आपला घरच्या घरी तयार झालेला आहे। यावेळेस व्हिडिओ शूट करताना लाईट गेलेली होती त्यामुळे यामध्ये अंधार पडलेला आहे। खूप जास्त टेस्टी अशी मिक्स व्हेज तुम्ही रोटी बटर रोटी नान याबरोबर खाऊ शकता आणि हॉटेल रेस्टॉरंटचा फील तुम्ही घरबसल्या घेऊ शकता। मग तुम्हाला मिक्स व्हेज रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा। यामुळे तुम्ही अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी पाहू शकणार।